जय जय भराडी देवीच्या जयघोषात शनिवारी 27 जानेवारी रोजी आंगणेवाडी नगरी भक्तीसागरात न्हाऊन निघाली. यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडीत विक्रमी संख्येने लाखो भाविकांचा जनसागर उसळला. काय तुला
चुप असून उषाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस माती तुल मोती कधी न घेऊन नांगर हाती पिकविले समाती तुल मोती हाय अभाग्या भगवे नेसून हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर देव बोलतो बालमुखातून देवडो पिकातून देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आद पुकारी भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवती भवती असून दिसेना अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राईला कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी स्विच्ड ऑफ म्हणजे बंद आहे स्विच्ड ऑफ प्लीज ट्राय अगेन लेटर रेणू बेटा कुठे आहेस तू कालपासून तुझा फोन लागत नाहीये किती बेचैन आहोत आम्ही रिलॅक्स बाबा काही नाही झालं इकडे फक्त काल माझा मोबाईल अचानक बंद पडला आताच तो मी इथे SS कम्युनिकेशन मध्ये दुरुस्तीला दिलाय माझा मोबाईल दुरुस्त होईपर्यंत माझी गैरसोय होऊ नये म्हणून त्याने स्टँडबायला मला दुसरा मोबाईलही दिलाय म्हणजे तिथेही आहे का आपलं SS कम्युनिकेशन म्हणजे काय बाबा याशिवाय अशी आपुलकीची सेवा अजून कुठे मिळणार आता आपल्या माणसांसाठी नेहमीच राहा बी कनेक्टेड महाराष्ट्रातील 20 शहरांमधून आपल्या सेवेसाठी कार्यरत असणारे सर्वात मोठे चेन ऑफ मोबाईल स्टोअर्स ऍक्सेसरीजच्या लाखो व्हरायटीज सोबत आपल्यासाठी सदैव तत्पर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची विनयशील सेवा जीवलगांची ठेवा नित्य आनंददायी संभाषण यासाठी नेहमीच आपल्या सेवेत SS कम्युनिकेशन श्री
भराडी देवी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत असू श्री कुंभजाई एज्युकेशन सोसायटीचे अभिनव विद्या मंदिर सोनाळी तालुका वैभववाडी प्राचार्य श्री गोसावी मोबाईल क्रमांक 9604-9918-06 ग्रीन व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल कोंडाघाट प्राचार्य श्री सोनार मोबाईल क्रमांक 9890-8184-87 आणि स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूल तळेरे प्राचार्य श्री देसाई तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या जत्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे आपल्या कोकण लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक स्वागत स्वागत असू श्री विशाल रेवडेकर संचालक आपला कोकण लाईव्ह तसेच सर्व जिल्हा प्रतिनिधी आणि कर्मचारी वृंद कणकवली आई भराडी देवी मातेच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सव श्री अभिजी नाईक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री भराडी देवी मातेच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री अमोलजी सावंत मालवण श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री अशोकजी सावंत महाराष्ट्र स्वाभिमान सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष आई भराडी देवी मातेच्या कृपा आशीर्वादाने आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री दीपकभाई केसरकर वित्त व गृहमंत्री तथा पालकमंत्री जिल्हा सिंधुदुर्ग आई भराडी देवी मातेच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री हर्षदजी गावडे युवा सेना जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या आरासाने मंदिर परिसर झळाळून गेला होता. शेकडो दुकानांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. शिवडी मतदार संघाचे आमदार माननीय कालिदास श्री कोलमकर या ठिकाणी दिली भराडी मतदार नाव घेऊन करी
पहाटे 2 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनास सुरुवात केली. सायंकाळी तर मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केल्याने आंगणेवाडीला जोडणाऱ्या मालवण व कणकवली या दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. वित्त व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार आशिष सेलार, अरुण दुधवडकर, मुंबई ठाणे तसेच परिसरातील नगरसेवक पदाधिकारी यांसह शिवसेना, भाजप, स्वाभिमान, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या व अन्य पक्षाचे पदाधिकारी यांनी दर्शन घेतले. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी 9 रांगांमधून दर्शनाची सुविधा आंगणेवाडी मंडळ मुंबई व स्थानिक मंडळाकडून देण्यात आली होती. मुंबई सिद्धिविनायक मंदिर धर्तीवर देवी भराडीचे मुखदर्शनासाठी व ओटी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र रांग असल्याने भाविक दर्शनाने सुखावले. Yeah.
यात्रोत्सवात नेते मंडळी व सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अंगणेवाडी मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र 9 रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या आरासाने मंदिर परिसर झळाळून गेला होता. शेकडो दुकानांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. श्रीदेवी भराडी आईच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तजनांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक हॉटेल आशीर्वाद. खवय्यांची परिपूर्ण मेजवानी म्हणजेच हॉटेल आशीर्वाद. आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे नजीक पाली तालुका लांजा रत्नागिरी. एकदा अवश्य भेट द्या आणि लज्जतदार जेवणाचा मनमुराद आस्वाद घ्या. श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या जत्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक हॉटेल बांबू मालवण.
श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री महेशजी मांद्रेकर, सरपंच हडी मालवण. श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या जत्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक पंचायत समिती मालवण. श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी वर्ग 1 मालवण आणि ग्रामसेवक संघटना मालवण. आई भराडी मातेच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री संदेशजी पटेल, भाजपा तालुकाध्यक्ष कणकवली. श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण आणि सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद. श्री भराडी देवी आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व डायरेक्ट शूटिंग बॉल असोसिएशन आयोजित 27 जानेवारी 2018 राज्यस्तरीय भव्य माननीय खासदार विनायक राऊत चषक शूटिंग बॉल स्पर्धा, स्थळ कैलासवासी अप्पाजी आंगणे गॅलरी आंगणेवाडी येथे. निमंत्रित केलेल्या सर्व संघांना शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संजय कदम, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शूटिंग बॉल असोसिएशन आणि आमदार वैभव नाईक, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ. आई भराडी देवी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री सुजितजी जाधव, सचिव सिंधुदुर्ग जिल्हा फुटवेअर असोसिएशन तसेच तालुकाध्यक्ष भारतीय चर्मकार समाज कणकवली. आपला कोकण लाईव्ह वर जाहिरातींसाठी संपर्क करा मुख्य कार्यालय H7 चिंतामणी पार्क गांगो मंदिर समोर कणकवली. मोबाईल क्रमांक 94 21 14 78 75 अथवा 94 21 14 78 74. दूरध्वनी क्रमांक 0 23 67 23 14 00. विभागीय कार्यालय F3 राजरत्न कॉम्प्लेक्स ट्रान्स ऑफिस जवळ सावंतवाडी. दूरध्वनी क्रमांक 94 04 77 79 72. मालवण प्रतिनिधी श्री अमित खोत, मोबाईल क्रमांक 94 04 45 77 88. आपला कोकण लाईव्ह फ्री ॲप मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला टाईप करा आपला कोकण लाईव्ह. सजविले रांगोळ्यांनी
नवसाला पावणारी अशी ख्याती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे अंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील विद्युत रोषणाई, फुलांची आरास याने मंदिर उजळून निघाले. मंडळ प्रशासनासह जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत प्रशासन, एसटी, पोलीस यंत्रणा, जलद कृती दलाची पथकेही सज्ज होती. टॉवरच्या माध्यमातूनही पोलीस यात्रेवर लक्ष ठेवून होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने आरोग्य विभाग, महसूल, मसुरे ग्रामपंचायत, पंचायत समिती याबरोबरच अंगणेवाडी मंडळाच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शनासाठी सुविधा पुरवल्या होत्या. नवसफेड करताना तुलाभार करण्यासाठी ही मोठी गर्दी होती. यावेळी भाजपच्या वतीने नेत्रचिकित्सा व चष्मा वाटप, मोफत कापडी पिशवी वाटप, शिवसेनेच्या वतीने मोफत सरबत वाटप, महसूल विभाग, पंचायत समिती, विजय क्रीडा मंडळ, अंगणेवाडी ग्रामविकास मंडळ, जिल्हा बँक यांचे विविध स्टॉल होते. एकूणच अंगणेवाडी मंडळ प्रशासन, जिल्हा व तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, अंगणेवाडी व विविध मंडळाचे स्वयंसेवक यांची विशेष मेहनत व योग्य नियोजनामुळे यात्रोत्सवाची यशस्वी सुरुवात झाली. अंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई दुकाने, हॉटेल, कपडे, अन्य प्रकारचे सर्व गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांनी सजलेल्या दुकानात मोठी गर्दी दिसून आली. काही वस्तू तर या अंगणेवाडीतच खरेदी करायच्या असतात असेही खरेदीदार हौशे नवशे गौशे यांच्या माध्यमातून सांगितले जात होते. कोट्यवधींची उलाढाली होत होती. वापर करावा गावामध्ये
संदेश द्यावा. स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्लास्टिक मुक्त भारत साठी आपण गावामधून सहकार्य केलं तरच या ठिकाणी भारत हा प्लास्टिक मुक्त होऊ शकतो. सर्वांना भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन मी करतो की सर्वांनी प्लास्टिक मुक्त भारतासाठी हातभार लावून सहकार्य करावं. भराडी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आज जो लाखोचा जनसागर या ठिकाणी जमला आहे, या सर्व भाविकांच्या उत्साहाला आणि भराडी देवीच्या बद्दल असलेल्या श्रद्धेला खरोखर मी नमस्कार करतो. असणार या सर्व भाविकांना भराडी देवी यात्रेच्या शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी गेले 12 वर्ष भराडी देवीच्या यात्रेमध्ये भराडी देवीच्या देवीच्या भक्तांसाठी विविध उपक्रम करते. यावर्षी तुमचं 12वं वर्ष आहे. या दरवर्षीप्रमाणे मोफत चष्मा मंडपाचा कार्यक्रम आम्ही केलाच आहे, या ठिकाणी केलाच आहे. या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम आम्ही यावर्षी राबवतो आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी स्वच्छ भारत जी घोषणा आहे त्याला अनुसरून करता या यात्रेच्या निमित्ताने 50,000 कापूस विक्रेत्यांचं वाटप करतो आहे. या ठिकाणी जवळजवळ 100 हॉटेल्स असतात. त्या सगळ्या हॉटेल्ससाठी डस्टबिन आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. आणि त्याचबरोबर उद्या सकाळी 10 वाजता कणकवली, वेंगुर्ला नगरपालिकेच्या सगळ्या परिसरातला कचरा यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना, श्री भराडी देवीचे दर्शन रांगेत राहूनच घ्यावे. देवीचे दर्शन पहाटे 3 ते रात्री 10 पर्यंत, 10 ते 12 धार्मिक विधी व ताटे लावणे कार्यक्रम, त्यामुळे दर्शन व ओटी भरणे बंद राहील. रात्री 12 ते 2 दिवशी सायंकाळपर्यंत दर्शन सुरू. कोणत्याही रांगेतून श्री देवी भराडीचे दर्शन घेता येईल. वाहने पार्किंगची व्यवस्था कणकवली मालवण दोन्ही मार्गावर करण्यात आली आहे. दुसऱ्या वाहनाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. देवीचे दर्शन व ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास त्वरित व सुलभ दर्शन होणार आहे. शिस्त व संयमाचा वापर करून सर्वांनी सहकार्य करावे. सौजन्य आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी.
श्री क्षेत्र भराडी देवी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागत उत्सुक डाईव्ह सर्जिकोट, स्नॉर्कलिंग अँड एन्जॉय स्कुबा डायव्हिंग, डीप सी डायव्हिंग, पॅरासिलिंग, जेट स्की, बनाना राईड, स्पीड बोट, बंपर राईड. संपर्क 96-65-85-94. आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी आईच्या जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक माननीय श्री नितेशजी राणे, आमदार देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघ. आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी आईच्या जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक माननीय श्री अतुलजी रावराणे, अध्यक्ष भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी. आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी आईच्या जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक माननीय श्री प्रमोदजी जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग. आई भराडी देवी मातेच्या कृपा आशीर्वादाने आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या समस्त भाविकांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक माननीय श्री अतुल काळसेकर, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग. घर एक मनातलं निसर्गाच्या सानिध्यातलं ऋतुराज एम्पायर, मालवण मध्ये स्वतःच घर जेथे सुरू होते आमची कहाणी. ऋतुराज एम्पायरच्या वतीने आंगणेवाडी जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. तारकर्ली बीच पासून 15 मिनिटांच्या अंतरावर. संपर्क 97-69-26-95-69, 75-88-98-22-99, 94-20-30-50-16 आणि 94-20-64-61-03. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवे वादळ घेऊन दाखल होणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने सहर्ष स्वागत. भराडी देवीचे दर्शन करून आंगणेवाडी येथील पहिल्या भव्य जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होणार 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता थाटात उद्घाटन. स्वागतोत्सुक शिवसेना सचिव खासदार विनायकजी राऊत, अर्थ व गृहराज्यमंत्री दीपकभाई केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभवजी नाईक आणि तमाम शिवसैनिक, तसेच आंगणेवाडी यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचेही शिवसेनेच्या वतीने सहर्ष स्वागत. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे.
केश मागे उभा केश पुढे उभा केश शेकडो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. अनंत अंगणे व टीमच्या माध्यमातून सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्याने यात्रोत्सवावर लक्ष ठेवले जात होते. सूर्य कसे वाजते बासुरी रोम रोम फुले तो पागडी सारुनी वाहते निर्धरी. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आंगणेवाडी येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हा कृषी महोत्सव सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या वतीने महिला बचत गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सिंधू सरसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोकण लाईव्ह साठी अमित खोत, मालवण. प्रेम संजीवन भोवताली तुला साध घाल.